नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश श्याम तुपकरी, राहणार व्या मांडवा, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद। राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर या कंपनीनं खरीप हंगाम बीज प्रक्रिया स्पर्धा ही स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर या स्पर्धेमध्ये जसं बीज प्रक्रिया कशी केली जाते ती जसं मी तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही सगळ्यांनी जसं पाहून घ्या। सगळ्यात पहिले तुरीचं 1 किलोचं पॅकेट आहे आपल्याकडं। ते समजा आपण एका एका टॉपलेटला काढून घेतलं, त्याच्यानंतर जे गुळाचं पाणी आहे ते ॲक्च्युअलमध्ये याच्यावर समजा या तुरीचे जे बीज आहे त्याच्यावर टाकून घेतलं, जेणेकरून आपण समजा हे जे बायोला प्रोडक्ट आहे RCF चं ते समजा त्या बियाणावर चिटकून राहो, यासाठी समजा आपण त्याच्यावर शिंपडून घेणार आहे। गुळाचं पाणी आहे आपल्याकडं, हे गुळ आहे आपल्याकडं। तर ते पाणी शिंपडल्याच्यानंतर दो समजा 25 मिली प्रति किलोच्या हिशोबाने आपण समजा हे बायोला नावाचं जे यांचं प्रोडक्ट आहे RCF चं ते आपण वापरणार आहे। याच्यामध्ये नत्र स्थिरीकरण किंवा आपलं स्फुरद विरघळणारे जेवढे बॅक्टेरिया आहे किंवा पलाश हे करणारे ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन असतं। तर आपण ते 25 मिली वापरतो आहे एका किलोला। त्याच्यानंतर ते चांगलं हलवून घेणे, प्रक्रिया झाल्याच्या नंतर याला जवळपास 1 ते 2 घंटे कडक उन्हामध्ये वाळवणे किंवा जर का समजा रात्र असली तर रात्रभर आणि सावलीमध्ये वाळवणे खूप महत्त्वाचं आहे। एक प्रक्रिया केल्याच्या नंतरच आपण जसं त्याची पेरणी किंवा लागवड करावी, जेणेकरून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्याला मदत होईल। आणि मी असं सर्व शेतकरी वर्गाला आवाहन करतो की त्यांनी बीज प्रक्रिया केलीच पाहिजे। एवढं बोलून थांबतो।